गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा. मनसेचे नेते सन्माननीय जयप्रकाश बावीसकर साहेब यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष जमीलभाई देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने आज एसटी महामंडळाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये येण्या जाण्यासाठी बस सुविधा सुरू करण्यासाठी सांगितले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज निवेदन देण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवलेला आहे. विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी बस सुविधा नव्हती, त्यामुळे ते रिक्षाने टू व्हीलरने ये जा करत होते. हायवे असल्या कारणाने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा अपघात होत होता. अपघातात बरेच विद्यार्थी मृत्युमुखी पडत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तक्रार केलेली होती की एसटी बस सुरुवात लवकरात लवकर व्हावी यासाठी मनसेने या ठिकाणी आवाज उठविलेला आहे. एसटी प्रशासनाकडनं सकारात्मक पाऊल लवकरात लवकर उचलण्यात येईल अशी आम्हाला त्यांनी ग्वाही दिली या ठिकाणी. आत्ताच 10 मिनिटांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे पदाधिकारी यांनी विद्यापीठासाठी बस सुरू करण्याची मागणी केलेली आहे. मागणी अतिशय स्तुत्य आहे आणि त्या मागणीच्या अनुषंगाने येत्या 2 दिवसात आपण शाळेच्या आणि कॉलेजच्या वेळेनुसार विद्यापीठासाठी जळगाव स्टँडवरून बसेस सुरू करणार आहोत. शेड्यूल आता जसे मुलांची कॉलेजची जी वेळ आहे, सकाळी माझ्या मते 7 वाजतापूर्वी बस जात होती, 7 वाजता 9 वाजता 11 असे टाईम होते, 2-2 तासाचा गॅप होता. तर त्या पद्धतीने परत एकदा आढावा घेऊन त्या बसेसचं नियोजन केलं जाईल. आपण शालेय 5 मध्ये आपल्याकडून ऑलरेडी 66.66% सवलत ही दिली जाते. म्हणजे 5 मूल्य जर 100 रुपये असेल तर त्या मुलाकडून 33% पैसे वसूल पैसे घेऊन त्याला उर्वरित जी सवलत दिली जाते. 33 रुपये घेऊन उर्वरित 67 रुपयाची सवलत त्याला दिली जाते. बस ही मागच्या वर्षी चालूच होती. यावर्षी आपल्याकडं गणपतीसाठी गाड्या गेलेल्या होत्या. त्या गाड्या जवळजवळ आपल्या 14-15 तारखेपर्यंत आल्या, त्यामुळे ती सर्व्हिस बंद होती. यावर्षी नव्याने ती चालू करण्यात येणार आहे. आपण शालेय मुलांचं नुकसान शक्यतो शालेय फेऱ्या ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद करत नाही, त्यामुळे शालेय आणि ग्रामीण भागाची जी सर्व्हिस आहे आपली जी सेवा आहे ती त्यामध्ये सातत्य आहे. सध्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नवीन बसेस ह्या घेतल्या जात आहे आणि त्या लवकरच विभागांना मिळणार आहेत.